आता सविस्तर बातम्या. शहरातील नाले सफाईच्या कामाला मनपाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र नाल्यात असणाऱ्या कचऱ्यामुळे सफाई मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी नाले सफाईची पाहणी केली. जून महिना सुरू झाल्यानंतर नाले सफाईच्या कामाला शुभारंभ मनपाकडून करण्यात आला, पण नाले सफाई करताना अनेक अडचणींचा सामना मनपा कर्मचाऱ्यांना करावा लागतोय. नाल्यात असणाऱ्या कचऱ्यामुळे सफाई मोहीम राबवावी कशी असा प्रश्न मनपा अधिकाऱ्यांना पडलाय. पावसाच्या तोंडावर लाखो रुपयाचा खर्च नाले सफाईवर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात नाले सफाई करताना अडचणी निर्माण होत असल्यानं या वर्षीची नाले सफाई कागदावरच राहण्याची शक्यता आहे. नाल्यावर असणाऱ्या या मालमत्तांचा प्रश्न देखील गंभीर बनलाय. नाल्यावर असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून नाले सफाई करण्यात आली नसल्यानं या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय. नाल्यावरील मालमत्ता धारकांनी नाले सफाई करावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे. मोडकळीस आलेल्या मालमत्ता धारकांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलंय. काम सुरू आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे. निश्चितच गंभीर दखल घेऊन तात्काळ नाले सफाई करण्याकरता आदेशित करण्यात आलेलं आहे. शेवटी अनेक अडचणी आहेत. काही ठिकाणी जे सी बी जात नाही, काही ठिकाणी माणसंसुद्धा जायला जागा नाही, बऱ्याच ठिकाणी काढलेला गाळ कुठं नेऊन टाकायचा ती एक मोठी समस्या आहे. या सगळ्या ह्याच्यातनं मार्ग काढून आम्ही नाला सफाई करत आहोत. भविष्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर शहरातला नाल्याकाठच्या नागरिकांना त्रास होऊ नये, तर नाल्यातनं पाणी अगदी स्मूथपणे वाहून जावं याच्याकरता आम्ही नाले सफाईचं काम हाती घेतलेलं आहे. आणि मला वाटतं या माध्यमातनं निश्चितपणे भविष्यामध्ये कुठल्याही संकटाला समोर जावं लागणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. बऱ्याच ठिकाणी धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे, घर मालक आणि भाडेकरूचा वाद आहे, तो वाद न्यायालयात सुरू आहे. काही ठिकाणी घरमालकाची इच्छा असते परंतु भाडेकरू काढू देत नाही. बऱ्याच ठिकाणी एक दुसऱ्याचे भांडणं जे आहेत ते कोर्टामध्ये गेलेत. भावाभावांच्या भांडणामध्ये काही जुन्या इमारतींना कुलपं लागलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने खबरदारीचे उपाय म्हणून कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून नोटीसेस दिलेल्या आहेत. ते स्वतः कारवाई करणं, इमारती खाली उतरून घेणं अपेक्षित आहे. जर कोणी अशा पद्धतीने धोकादायक इमारत टांगती तलवार जर आमच्या डोक्यावर ठेवून त्या इमारतीवर कारवाई करू देत नसेल ती इमारत तोडण्याची, तर निश्चितपणे याची गंभीर दखल घेऊन आम्ही पुढची दिशा या ठिकाणी ठरवणार आहोत. भविष्यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही.